TennisCricket.in, India's first tennis ball cricket website. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। टेनिस क्रिकेट क्षेत्रामध्ये निश्चित प्रकारे परदेशवारी करत असतानाच आपल्या विभागाला जगप्रसिद्ध करणारा खेळाडू फुल टॉस चेंडू इथे फटका एक्झिक्यूट करतोय डीप लॉन्ग ऑन सी मारेचे बाहेर षटकार। या अगोदरच्या सामन्यामध्ये योगेश पेनकरला आपण पाहिलं होतं असाच फटका खेळताना, थोडासा वर होता हा चेंडू आणि त्यानं मात्र परफेक्ट शॉट खेळला। या अगोदरच्या मॅचमध्ये तो हाच फटका खेळताना फसला होता। धावफलकावरती आहेत 11 धावा, षटक पहिलं मैदानामध्ये सुरू असताना अफजल 11 महाड। सैमन परत एकदा स्क्वेअर अप्परकट खेळला, थोडासा उंच खेळला, एक टप्पा घेतो चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी। योगेश पेनकर खर तर स्क्वेअर कटचा खूप लाजवाब शॉट खेळत असतो। आज मी सकाळी बघितलं होतं एक फटका त्याने थोडासा वर खेळला होता, आज देखील तोच प्रयत्न त्याने इथे केला, मात्र षटकाराची अपेक्षा होती तिथे मिळाल्या 4 धावा। धावफलकावरती आहेत 15 धावा। छोट्या मैदानांमध्ये निश्चितपणे इंग्लंडला हरवलेला आहे, पण दक्षिण आफ्रिकेमध्ये मात्र जाऊन आपण त्यांना कधी हरवू शकलेलो नाही। यावेळेस सरळ बॅटने खेळला हा फटका, गॅप मोठा आहे, योगेश पेनकर काय सुंदर फटका आहे, 200 मध्ये चेंडू ढकलून दिला 4 धावांसाठी। हे कौशल्य त्याच्याकडे, गॅप शोधणं हे खूप महत्वाचं आहे। मगाशी मी त्याच्यावरती चर्चा केली होती की फील्ड सेटिंग काय आहे तुम्ही बघितलं पाहिजे, योगेश पेनकर कडून या गोष्टी तुम्ही शिकू शकता। त्यानं बघितलं होतं मगाशी जो स्क्वेअर कट मारला, अप्पर कट जो मारला, कारण क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर डीप लॉंग ऑफ क्षेत्ररक्षक थोडस लॉन्ग ऑनच्या बाजूला इथे पूल करतोय आणि काय सुंदर फटका आहे, अफलातून टायमिंग षटकार योगेश पेनकर। सरदार फलंदाजी योगेश पेनकर कडे आहे, उंची कमी असेल त्याच्याकडे पण खेळाची उंची, त्याच्या प्रतिभेची उंची खूप मोठी आहे। असं म्हणतात की फुलाचा सुगंध हा सीमित क्षेत्रामध्ये पसरतो, परंतु माणसाच्या गुणांचा सुगंध हा सगळीकडे सर्व दूर पसरतो। योगेश पेनकर हा सुगंध पसरवणारा खेळाडू आहे। वाह, रिव्हर्स अटेम्प्ट इथे षटकार, 6 धावा योगेश पेनकरला, लागोपाठचा दुसरा षटकार। या खेळाडूला रोखणं आता निश्चित प्रकारे अवघड ठरेल। योगेश पेनकर या अगोदरच्या सामन्यामध्ये देखील तो खूप चांगल्या रिदम मध्ये होता, या सामन्यामध्ये षटकाराने सुरुवात केली, पाठोपाठ चौकार, त्यानंतर एक सिंगल घेतली, आता या स्पर्धेची उंची देखील वाढते असा माझा अनुभव आहे। आणि या स्पर्धेमध्ये निश्चित प्रकारे हे पंच देखील 4 चांद लावतील यामध्ये स्थिर मात्र शंका नाही। दिशा दिली गॅप मध्ये चेंडू, या खेळीसाठी ओळखला जातो तो योगेश पेनकर। घातकी फलंदाजी करू शकतो तो, परंतु डोक्यावरती कायम बर्फाचा खडा त्याने ठेवलेला असतो। त्याची जी टोपी आहे ना, त्या टोपीच्या आतमध्ये एक कुपी असेल, तिथे बर्फ असेल नेहमीच, त्यामुळेच तो कदाचित इतका थंड डोक्याने खेळू शकत असेल। 41 लॉस ऑफ नो, 41 धावांची अभेद्य भागीदारी। आखू टप्प्याचा चेंडू, हो, स्क्वेअर कट, यावेळेस थोडासा जमिनी समांतर, मात्र कव्हरला कोणताही खेळाडू नाही, डीप कव्हर सीमारेषे बाहेर, योगेश पेनकरचा दुसरा बहारदार चौकार। 4 धावांबरोबर धावफलकाला गती मिळेल, 45 धावा। योगेश पेनकरचा धावा यामध्ये असणार आहेत त्या 36 धावा। सिंहाचा वंदा शफल होता, त्याच्यामुळे आपण पाहिलं की अनेक नियम आयसीसीने आणलेले आहेत क्रिकेटमध्ये। इथे पाहिजे स्लॉकिंग स्वीप षटकार, 6 धावा योगेश पेनकरचा, हा दिमागदार फटका। योगेश पेनकर एका बाजूने खंबीरपणे उभा आहे, इंडिव्हिज्युअल स्कोर सांगा, 44 धावा आणि अर्धशतक, 50 धावा इथे पूर्ण होत आहेत योगेश पेनकरचा, षटकारानं अर्धशतक साजरं केलंय।
वाह, टाळ्यांचा कडकडाट मला वाटते अजून झाला पाहिजे या बहारदार इनिंग साठी. हे पहिलं अर्धशतक असेल आजच्या दिवसभरातलं. 13 चेंडूमध्ये 50 धावा. वाह, वन डे क्रिकेटचा विक्रम त्यानं पायदळी तुडवलाय. टी ट्वेंटी क्रिकेटचा विक्रम त्याचा थोडक्यात हुकलाय. योगेश पेनकर, आणि विशेष म्हणजे तुम्ही बघताय तुम्हाला सौंदर्य दिसेल, दुसरं काही दिसणार नाही. अक्रस्ताळेपणा नाही, अवास्तव आक्रमकपणा नाही. हो हो, परत एकदा अप्पर कट आणि इथे पुन्हा एक टप्पा घेत सीमारेषे बाहेर 4 धावा. 54 धावा योगेश पेनकरच्या, तर धाव फलकावरती आहेत 64. अरे बाजूला त्याने पळवलं क्षेत्ररक्षकांना. ओहो, परत एकदा पूल करतो इथे चेंडूला आणि 6 धावांची मोहर इथे चेंडूवरती. षटकार योगेश पेनकर. अजून काही चेंडू शिल्लक आहे. धावांची गंगा तो हा कोसळायला तयार नाही. मुंबईचा पावसासारखा अवखळ आहे. कोकणात जसा पाऊस एकदा सुरू झाला की थांबत नाही, योगेश पेनकर तसाच बरसतो इथे, तो थांबायला काही तयार नाही. आतापर्यंत 71 धावा आहेत. आता हा शेवटचा चेंडू. वाह वाह, खांडून काढला चेंडू, मात्र कुठं फेकलाय पहा. गॅलरीमध्ये प्रेक्षकांच्या डोक्यावरती षटकार आणि एक इनिंगची सांगता होईल. तब्बल 77 धावा इथे उभ्या राहिल्यात. विजयासाठी 78 धावांचं आव्हान 4 षटकांमध्ये पार करायचंय. ते शायनी बॉईज वडवली संघ. पेनकर पहली मरतबा सामने है मनोज के, मगर ऑफ स्टंप पर सफल होकर उस गेंद को मिड विकेट के ऊपर से खेलने में हालांकि कोशिश कर रहे थे और एक कमाल का एफर्ट देखने को मिला. तालियों की गड़गड़ाहट, शानदार फील्डिंग, अंतरराष्ट्रीय स्तर का ये एफर्ट हमें देखने को मिला. तकरीबन ये गेंद सीमा रेखा के बाहर जा रही थी, मगर हवा में उस गेंद को टैप किया था और सीमा रेखा के बाहर जाने के पहले ही उसे सीमा रेखा के अंदर धकेल दिया था और इस वजह से योगेश पेनकर को इस स्ट्रोक के ऊपर मात्र 2 रनों पर संतुष्ट होना पड़ा. इस 2 रनों के साथ रनों की संख्या 3 रन. अगली गेंद मनोज की, फिर से एक बार. जी हां, फुल टॉस बनाकर देखिए खुद, हालांकि ये नीचे गिर चुके हैं, मगर गेंद डीप स्क्वायर लेग सीना सीमा रेखा के बाहर 4 रनों के लिए. नजरों के बारे में मैं जरूर कुछ कहना चाहूंगा. इस बल्लेबाज को गेंद सही मायनों में बहुत ही क्लियर दिखती है और उनका जजमेंट, उनका अंदाजा इतना सही होता है कि गेंद वहीं पे आने वाली है. इस टप्पे पे गेंद ऑफसाइड की दिशा में भी एक लॉन्ग ऑफ तैनात. अगली गेंद मनोज की और आखिरकार ओवर पिच गेंद थी उनके स्लॉट में और उस गेंद को पहुंचा दिया पार्किंग लॉट में. कमाल का छक्का. शायद गेंद ने बल्ले का अंदरूनी हिस्सा लिया था. अगली गेंद अफान की. आहा, ये देखिए फिर से एक बार बैठक. गेंद इस मरतबा डीप स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर 6 रनों के लिए. क्या कमाल का स्ट्रोक है, लाजवाब बल्लेबाजी. प्रदर्शन जारी है योगेश पेनकर के सामने. फिर से एक बार उसी जगह पर गेंद, फिर से एक बार हवाई सफर करती हुई सीमा रेखा के बाहर 6 रन.
चला में करे तो क्या करे, बहुत बड़ा सवाल निशान अफगान के सामने। फुल टॉस गेंद और उसे खेल दिया लॉन्ग लेग की दिशा में, नो बॉल करार दिया, आम तो आम और गुठलियों के बेदाम। गेंद फिर से एक बार सीमा रेखा के बाहर जाती हुई, चार रनों के लिए रन मिलेंगे यहां पे 5। आपको समझाना होगा, जी हां हवा में गेंद जरूर है मगर शॉर्ट फाइन लेग के ऊपर से गेंद फिर से एक बार डीप फाइन लेग सीमा रेखा के बाहर, गोली की रफ्तार से फास्ट आउट है, आउटफील्ड है इसका फायदा मिलता हुआ 4 रनों के लिए। बल्लेबाज नजर आ रहे हैं, जी हां ये देखिए प्योर क्रिकेटिंग स्ट्रोक, कॉपी बुक स्टाइल से खेला हुआ लॉफ्टेड कवर ड्राइव, गेंद डीप कवर सीमा रेखा के बाहर, 1 बाउंस 4 रनों के लिए। पर जी हां फिर से एक बार जोरदार प्रहार किया है, गेंद डीप मिड विकेट को चीरती हुई निकल गई, फिर से एक बार 4 रनों के लिए। अब सिर्फ योगेश है ये देखना बाकी है, 41 रन पर योगेश बल्लेबाजी कर रहे हैं, इसके पहले भी उन्होंने 50 का आंकड़ा इस मैदान पर लगाने का करिश्मा किया है। ये लीजिए फिर से एक बार हेलीकॉप्टर अपना चलाया, फुल टॉस गेंद थी उसे खेल दिया मिड विकेट सीमा रेखा के बाहर, 6 रनों के लिए और योगेश नॉट आउट रहे 47 रन पर। यह सब इस दावा नाबाद जाने ठोक लिया तो योगेश पेंडकर डरतो है सामना विराट सम्मान करी।